एड्स आणि एचआयव्ही मध्ये नेमका फरक काय आहे? ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे एड्स होतो. एचआयव्ही शरीराच्या सुरक्षा प्रणालीची इतर रोगांशी लढा देण्याची शक्ती हिरावून घेतो. एड्स ही एचआयव्ही विषाणूद्वारे होणाऱ्या संसर्गाची अंतिम स्थिती आहे. एचआयव्ही संसर्गाच्या प्राथमिक स्थितीमध्ये लागण झालेल्या व्यक्ती अगदी निरोगी दिसतात व त्यांना तसे वाटतेही, पण जेव्हा त्यांच्या प्रतिकारक यंत्रणेवर परिणाम होतो तेव्हा त्यांना आजारी वाटू लागतं. एचआयव्हीची लागण होणे आणि एड्सचा आजार यामधील कालावधी 2 ते 10 वर्ष व त्याहूनही अधिक ठरू शकतो. एड्स हात लावल्याने पसरत नाही आणि म्हणूनच ह्याची जनजागृती होणंही तेवढंच गरजेचं आहे. रुपाली शिंदे, मुंबई.